सुमनताई या पहिल्यांदा लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघात येत आहेत आणि त्याच्या स्वागतासाठी आपण गोपीनाथ गडावर. हे माझ्यासाठी मी यापूर्वी सांगितलं की फार भावनिक क्षण आहे. 2009 पंकजाताई या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा उभा राहिल्या त्यावेळेस मी मुख्य प्रचारक होतो आणि पुन्हा 2024 त्या लोकसभेला या ठिकाणी उभा राहतात माझ्या भगिनी. त्यामुळं स्वाभाविक भावनिकही आहे आणि आनंदही आहे. आणि आपण बघताय की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जे उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय ते उत्साहाचं वातावरण फक्त परळीपुरतं नाही, बीड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही. 2009 ते 2024 बरंच अंतर. एक लक्षात घ्या, ज्या गोष्टी घडून येत अशा घडल्या, पुन्हा नियतीने ज्या खऱ्या अर्थानं घडल्या पाहिजे घडून येत त्या घडवल्या. आता त्या घडल्यानंतर स्वाभाविक आहे की मनामध्ये मोठा भाऊ म्हणून आनंद एवढा वाहतोय की बाकी 4 जूनला निकालाच्या दिवशी बोलले नाही. खरं 4 जूनला कळेल. 4 जूनला निकाल तर होईलच निश्चित. आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय त्या पद्धतीने आम्हाला विजयाकडे वाटचाल आमची होते असं मला वाटतंय. धनंजय जेव्हा मी 2009 विधानसभेला उभे होते तेव्हा माझा प्रचार त्यांनी केला. त्याच्या आधी जेव्हा ते जिल्हा परिषदला उभे होते त्यांची 7 प्रचारक मी होते. तर मला असं वाटतं की आता तो योग 2006-2007 गोष्ट आता परत आला. काय वाटतं एवढे लोक परळीकडे फार लक्ष द्यावं लागणार नाही. त्या राज्यात जिल्ह्यात जास्त फोकस करू शकेल एवढं नक्की मला पण अभूतपूर्व आहे. म्हणजे एवढे लोक आणि त्याच्यातला संगम अभूतपूर्व आहे का. स्वागत तर धनंजयचं एकट्याचं एवढं मोठं झालंय माझ्याही झालंय पण ह्यात जे संगम आहे तो अभूतपूर्व आहे. अगदी हा संगम पण वेगळा आहे. म्हणजे प्रीतमताई आहेत, पंकजताई आहेत आणि धनंजय मुंडे साहेब मला सांगत आहे 10 वर्ष खासदार म्हणून कुणाचाही हो फेटा आणला. म्हणजे अगदी फेटा आपल्याला ते दोघं म्हणले आम्ही फेटा बांधत नाही. मग म्हणलं तर ठीक आहे ते जे करत ते मी करून देते. पण काय वाटतं चांगलं आहे छान आहे. मी तर ताईची सावली आहेच त्यामुळे जिथे ताई तिथे मी त्याच्यात वेगळं काही काम एकत्र करण्याची संधी आता मला पहिल्यांदा मिळणार आहे आपण बघतो की तिथे प्रीतम ताई तिथे पंकजा ताई आणि त्यासोबत आज आपण बघतो की धनंजय मुंडे हे तिघे जण बहीण भाऊ हे या ठिकाणी एकत्र आलेत. आणि हा दुर्मिळ क्षण आहे की गोपीनाथ गडावरती पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे होते आणि त्यांच्यासोबत आता प्रीतम मुंडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोविंद शेळके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.